श्री देवी शारदा, श्री देव विठ्ठल रखुमाई, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, विश्वमाउली श्री ज्ञानोबा महाराज, संत सूर्य श्री तुकोबा महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, परम पूज्य श्री स्वामी स्वरूपानंद, या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही सर्व मंडळी आहात त्यांच्या आशीर्वादानं आज 13वं प्रवचन आहे। आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की 13 हा आकडा आपल्याला शुभ शकुनी आहे। पाश्चात्यांना तो जरा अपशकुनी असतो, कारण त्यांनी एक गृहित धरलेलं आहे की ख्रिस्ताचं जे शेवटचं जेवण होतं, द लास्ट सफर, त्यावेळेला 13 माणसं होती आणि म्हणून ख्रिस्ताला तो क्रुसिफाई केलं गेलं, क्रुसावर चढवलं गेलं। तेव्हापासून 13 म्हणलं की ते अशुभ समजतात। आपला अत्यंत शुभ, कारण आपला मंत्रच त्रयोदशाक्षरी मंत्र आहे। तर आज 13वं प्रवचन आहे। आज आपण हळूहळू भक्तीच्या अंतरंगात प्रवेश करणार आहोत। म्हणजे आपली जी मानस वारी चालू आहे, कर्मयोग झाला, ज्ञानयोग झाला, पण वारीचा आळंदीपासून पंढरपूरपर्यंत अगदी आर्त योग कुठला असेल तर तो भक्तियोग आहे। कालपासूनच सुरुवात केलेली आहे। काल त्यांनी सांगितले, मी तयाते माथा मुकुट करी, त्या भक्ताला हा मी आहे कोण, तिथपासून आजची सुरुवात होते। भक्ती म्हणलं ना की भक्तीची निरनिराळी साधनं आहेत। नवविधा भक्ती असा एक विचार सांगितला जातो। ही नवविधा भक्ती आहे, ती भक्ती अर्थातच श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम। हे विष्णुस्मरणम आहे ना, तिथे नामस्मरणम, माझा कुठलाही असू दे ना देव, तिथे प्रल्हादाच्या तोंडी आलेला आहे, तिथे विष्णूचा महाविष्णू असा नृसिंह अवतार आहे, म्हणून विष्णुस्मरणम आलेलं आहे। पण कुठल्याही देवाचं स्मरण, नामस्मरणम, हे नामस्मरण ही आपल्यापैकी अनेकांची भक्ती आहे। आपण तर नाममार्गीच आहोत एका अर्थाने। महाराज आपण गुरु मानतो आपले, गोंदवलेकर महाराज, ब्रह्मचैतन्य महाराज, त्यांनी नामाशिवाय काही सांगितलं नाही। अगदी शेवटी शेवटी एक मृत्यूपत्रासारखा, आपण मृत्यूपत्र नाही, टेस्टिमोनी आपण ज्याला म्हणतो ना, टेस्टॅमेंट, टेस्टॅमेंट असं त्यांनी बाबांनी जे दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी तेच सांगितले, वयाच्या 4थ्या वर्षापासून मी नामच घेत आलेलो आहे। आणि हे त्यांनी सांगितले 89व्या वर्षी, म्हणजे 85 वर्ष ते अखंड रामनाम घेत होते। आता 4थ्या वर्षापासून जर प्रवास सुरू केला तर सगळं शिक्षणच त्याच्यानंतर झालं ना। 4थ्या वर्षापासून प्रवास सुरू केला तर म्हणजे त्यांचं सगळं शिक्षण, त्यांच्या जीवनात आलेले चढउतार, त्यांना नंतर मिळालेली ही एका अर्थाने नामसिद्धी म्हणूया, आणि त्या सिद्धीतून मिळालेली कीर्ती, त्यांचे शब्द ऐकायला अक्षरशः हजारो लोक जायचे, हे सगळं नामातून मिळवलं। तसेच आपणही नाममार्गी आहोत, नामधारी आहेत आपल्यापैकी बऱ्याच वर। नामधारी कोण, नामधारक कोण, जो नाम घेतो तो त्याने अनुग्रह घेतला पाहिजे असं नाही, पण अनुगृहित, आपल्यासारखे आपल्या बरेच अनुगृहित आहेत। काही काहींना प्रश्न पडतो की अनुग्रहाच्या वेळेला दिलेली जी माळ आहे ती माळ जास्त पवित्र आहे का, ती देवासमोर जपून ठेवायची का त्यांनी आम्ही जप करत असताना समजा ती हरवली किंवा ती तुटली तर काय समजायचं, त्याचा अर्थ काय लावायचा। लोकांचे साधे भोळे लोक आहेत। एरवी आपण अनेक वेळेला म्हणतो, मूर्तीचा जरी हात मोडला तरी रामकृष्णांनी काय सांगितलंय, ती रासमणी आली म्हणाली, लोक म्हणतात की कोप झाला मूर्तीचा, अपशकून घडलेला आहे, आता नवीन मूर्ती आणून या मूर्तीचं विसर्जन केलं पाहिजे, मग नवीन मूर्तीची पूजा केली पाहिजे। अर्थातच तुम्हाला नेहमी सांगितलं की मथुर बाबू हे तिथे जावे, तेच तिचे सेक्रेटरी, सचिव वगैरे सगळे होते, ते नेहमी तिच्याबरोबर असायचेच। तर त्यांनी सांगितलं हा कोण आहे, हा जावई आहे, हा घाटावरून जाताना पडला आणि त्याचा हात मोडला, तर तू जावयाचं विसर्जन करून नवीन जावई आणणार का। त्यावेळेला ती म्हणली असं कसं, त्याला दवाखान्यात नेणार, प्लास्टर वगैरे। मग म्हणाले की तुला हा जो गोविंद
त्या गोविंदाच्या मूर्तीचा हात मोडलेला आहे, तो गोविंद तुझ्या जावया इतका सुद्धा जिवंत वाटत नाही. बघा ना, जिवंत वाटत असेल तर जिवंताला जी ट्रीटमेंट आहे ती, तुला जिवंत वाटत नसेल तर वस्तू तुम्ही रिपेअर करता की नाही, रिपेअर करता, रिपेअर करता येईल. विसर्जन कशाला करायला पाहिजे, इतक्या लोकांनी त्याच्यासमोर माथा टेकलेला आहे. पुजाऱ्याची चूक झाली असेल किंवा मांजर वगैरे उडी मारताना ती मूर्ती पडली असेल, आणि पूर्वीच्या मातीच्या मूर्ती असायच्या, आणि त्यामुळे काय व्हायचं की हात मोडला, म्हणाले तुम्ही लोकांच्या मनात भीती बसू नये म्हणून नवीन मूर्ती आणा, ती मूर्ती पूजेत ठेवा, या मूर्तीचा हात मी सांधतो, पहिल्यासारखा करून देतो, पण ही मूर्तीचं विसर्जन मात्र करू नका. तुम्ही आजही जरी गेलात तरी कोपऱ्यात ही मूर्ती ठेवलेली आहे, पण मध्ये मुख्य मूर्ती आहे ती नवीन आणलेली आहे. लोकांच्या मनात कशाला, एक लक्षात ठेवा, अंधश्रद्ध असतात, काही सश्रद्ध असतात. आपल्यापैकी आपण बरीच मंडळी अर्धश्रद्ध आहोत, आपल्याला श्रद्धा आहेही आणि नाहीही. कारण गॉड फिअरिंग ज्याला म्हणतात, पापभीरू, आपण काही देवाला भीतो असं वाटतं का? भीतो म्हणजे ती भीती वाटते म्हणून. देवाला जो भीतो ना, लक्षात ठेवा, तो पापच करणार नाही. आपण पाप करतो म्हणून देवाला भीतो, हे लक्षात ठेवा, फरक आहे. पूर्वी पापभीरू होते म्हणजे अरे पाप केलंस ना, चला आता यमाच्या राज्यात तुला हे भोगावं लागेल, हे केलंस ना आता यमाच्या राज्यात नरकात जावं लागेल, घाबरत होते ते लोक. आता आपण यमाचे यम झालेलो आहोत म्हणून आपण कुणाला घाबरणार आहे? आपल्याला बरं काहीच पूर्णपणे वैज्ञानिक आहोत का? वैज्ञानिकही नाही आहोत. पुंतप्रमाणे तंत्र वैज्ञानिक आहोत का? तर नाही आहोत. तत्वज्ञ आहोत का? तर नाही आहोत. पूर्णपणे स्पिरिच्युअल प्रॅक्टिशनर किंवा स्पिरिच्युअलिटी त्याचा अभ्यास करणारे आध्यात्मिक साधक आहोत का? नाही. आपण ज्ञानी आहोत का? नाही. आपण कर्मयोगी आहोत का? नाही. आपण भक्त आहोत का? आपण प्रयत्न करूया, तो विषय आजपासून आहे. मानसवारी जे आहे ना, त्याचं रूपक आपण एक दोन दिवसात बघणार आहोत. कारण भक्तीच्या प्रांतात शिरल्यावर मानसवारीला मजा येते, कारण ती आतली वारी आहे. समजा एखाद्याची जपमाळ हरवली की जी याची होती, आपण अनुग्रहाची जपमाळ होती, तर काही फार घात नाही झाला. तुम्ही दुसरी जपमाळ घ्या, तुमच्या गुरुच्या स्थानी गेलात, शिर्डीला काय किंवा अक्कलकोटला काय किंवा गोंदवल्याला काय, समाधीला नवीन माळ लावून आणा. किंवा घरात आपली जी महाराजांची मूर्ती असते, महाराजांचा फोटो असतो, काहीतरी प्रतीक असतं ना महाराजांचं, महाराजांचं चरित्र असतं, महाराजांच्या प्रवचनात त्यांचे किती छान छान फोटो आहे, त्याच्यावर ठेवायची. तिथे समाधीसुद्धा आहे, समाधीवर ठेवायची, नमस्कार करायचा, 13 प्रदक्षिणा घालायच्या नामस्मरण करत, आणि वेळ असेल तर 13 माळा जप करायचा, आणि नवीन माळ ही अनुग्रहाची माळ, हा ही अनुग्रहच आहे की. किंवा जर माळ तुटली आणि सगळे मणी म्हणतो ते मणी आहेत, सगळे मणी आहेत, 108 अधिक तो 9वा मणी, जशी ही पोथी आहे ती 108 ओव्या आणि 190 सुद्धा ओवी आहे स्वतंत्र, मेरुमणी म्हणतात, सगळी जर असतील ना तर ती नवीन गोठवायची, दोरा घ्यायचा छानपैकी घट्टपणे गोठवायची, हरकत नाही ना. पण मणीच जर कमी असतील, कारण बऱ्याच वेळेला ती अशी तुटते आणि 2-3 मणी सापडतच नाही, त्यावेळेला आहेत ते मणी एका छान डब्यात वगैरे घालून महाराजांच्या पायाशी ठेवायचे, काही हरकत नाही. परंतु हे जी आहे ना, नवीन माळ घ्यायची, नवीन माळ घ्यायची. प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगतो की माळ 108 मण्यांची असते, आपण 27 मण्यांची सुद्धा माळ करतो, म्हणजे ज्याला आपण अंगुलिका म्हणतो ती तर आणखीन कमी मण्यांची असते, बोटाभोवती आपण फिरवत होती, नंतर इथे घातलेली असते, तिला निरनिराळी नाव आहेत. म्हणजे शेवटी काय महत्त्वाचं आहे की नाम घेणं महत्त्वाचं आहे. माळ हे त्या नामाचं साधन आहे, माळ हे नामाचं यंत्र नाही, लक्षात ठेवा, एक माध्यम आहे. पुढे तर माळ हातातून पडली पाहिजे, पडल्यानंतर गरज नाही आहे का महाराज मला या माळेची. माळेवर शेवटपर्यंत नाम घेणं हे सुद्धा चांगलं आहे. वैखरीने नाम घेणं, श्रीराम जय राम जय जय राम, बाबासुद्धा सांगायचे एक माळ तरी वैखरीने शेवटपर्यंत घ्या. आता मी मनातल्या मनात छान नाम घेतो, आता वैखरीने कशाला घेऊ, त्यात काही कमीपण आहे काय? मी आता निर्गुण निराकाराचा विचार करायला शिकतो, मग आता सगुण साकाराची पूजा करायला का नाही करायची? सगुणातूनच निर्गुणाकडे, साकारातूनच निराकाराकडे जातो ना आपण. म्हणून लक्षात घ्या की माळ तुटली, नवीन गोठवायची किंवा नवीन घ्यायची, आणि आहे ती महाराजांच्या समाधीपाशी ठेवायची. माळ हे अगदी तुम्हाला सांगतो साधन आहे. एका बाईनी विचारलं एका अशाच नामधारक गुरुला
की मला माळेशिवाय जप करता येत नाही आणि माळेवर जप करण्याची एवढं म्हणजे व्यसन लागलेलं आहे म्हणाली मला. पण महिन्याचे आमचे जे 4 दिवस असतात त्यावेळेला मी घराच्या बाहेर असते, ग्रामीण भागात जे गोठ्याच्या तिथे असते, आणि मग कशी देवघरातली माळ मी घेऊ आणि माळ नाही म्हणजे मला हातच तुटल्यासारखं वाटतं. हे कंडिशनिंग आहे लक्षात ठेवा, वाईट नाही, तिचा तो भाव आहे. त्यावेळेला त्या साधूंनी तिला सांगितलं, अगदी सोपं आहे, तू एक आणखीन माळ घे आणि ती गोठ्यात ठेव, गोठ्यात एक खिळा मारून तिथे ठेव, या 4 दिवसात तू ती माळ वापर. आणि धुवायची असेल तर पहिल्यांदा गोमूत्र निधू, तू गोठ्याच्याच ठिकाणी आहेस, नंतर पाण्या निधू. ही माळ तिकडे नेऊ नकोस, ती माळ इकडे आणू नकोस. माळेवरच जर जप करायचा आहे तर हे चांगलं आहे. पण श्वासांची जपमाळ अशासारख्या गोष्टी अक्कलकोटचे स्वामीसुद्धा एरवी ते बोलत नाहीत. अरे नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम ध्वनी असे खेळत, आणि जपमाळ करायची तर श्वासांचीच जपमाळ करा ना. आणि श्वाससुद्धा उभा नाभीपासून कंठापर्यंत किंवा नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत, ब्रह्मरंध्रापासून खाली. महाराजांनी तर आपल्याला सांगितले, परेपासून उठे श्वास तो उभा कल्पवृक्ष. हा उभा कल्पवृक्ष आहे, परा म्हणजे नाभी, जे परावाणीचं स्थान आहे, इथून श्वास सुरू करा असा, आणि नंतर तसाच श्वास खाली घ्या. नाभी हा आपल्या श्वसन सिस्टम, ज्याला म्हणतो रेस्पिरेटरी सिस्टम, श्वसन संस्थेचा भाग नाही आहे, परंतु आपल्या बोलण्याचा स्पीच म्हणतो ना, त्याचा उगम नाभीच्या तिथे होतो. म्हणून विचार करूया आपण की जपमाळ महत्वाची आहे का? आहे. मग काही काही ठिकाणी ती माझीच जपमाळ, माझंच साधन, माझीच जागा, ती एकच वेळ, हे जर करायला जमलं ना तर याच्यात वाईट काही नाही आहे. गोष्ट सांगतो तुम्हाला की एक शेतकरी आहे, तो म्हणतो की आता मला पीक चांगलं आलेलं आहे, आता यात्रा माझ्या शेतावरून जाईल, लोकांना पाणी वगैरे प्यायचं असेल तर आपण विहीर खणूया. म्हणून तो विहीर खणायला लागतो. साधारणतः तो 5-6 हात खाली खणतो, इतक्यात एक साधू येतो. तो म्हणतो, हे काय करतोय, झाड लावायला एवढा कोण? नाही म्हणलं, आम्ही विहीर खणतोय. एक लक्षात ठेव, इथे सगळा तुला तळप दिसतोय, इथे काय दगड आहे सगळा, इथे काय तुला विहीर लागणार आहे, तिथे खोद. तो तिथे खोदायला लागतो. तिथे असेच 5-6 हात गेल्यानंतर आणखीन एक माणूस येतो. तो म्हणतोय, तू काय करतोयस? नाही म्हणलं, विहीर खणतोय. आजूबाजूला तुला गवत वाढल्याचं चिन्ह तरी दिसतंय का? अरे पाणीच नाही इथे, तू तिथे खोद. मग तू तिथे 5-6 हात खोदतो आणि नंतर तुला ही रेती बाजूची दिसत नाही का रे, इथे काय तुला पाणी लागणार आहे, तू तिथे खोद. तिथे खोद असताना एक संन्यासी येतो. तो म्हणतो, तू त्या शेताच्या 4 बाजूला काय झाडं लावायचं ठरवलंयस का? नाही म्हणला, विहीर खणतो. मग 4 विहिरी खणणार आहेस? नाही म्हणला. एकाने सांगितलं तिथे खण, दुसऱ्याने सांगितलं इथे खण. ते म्हणाले, एक लक्षात ठेव, एका ठिकाणी तू आता 10-10 हात गेलेला आहेस, 40 हात खाली जर गेला असतास तर त्या ठिकाणी पाणी लागलं असतं. पृथ्वीच्या पोटात बऱ्याच ठिकाणी पाणी आहे, काही ठिकाणी वरती लागतं, काही ठिकाणी खूप खोल जावं लागतं, पाणी आहे. तू हे सगळे तुझे श्रम वाया घालवले. म्हणजे आज हा मंत्र, उद्या तो मंत्र, आज हा गुरु, उद्या तो गुरु, आज ही जपमाळ, उद्या ती जपमाळ, अशी चंचलता असेल ना तर आपल्याला काही मिळणार नाही. उलट एक थेंब जर सतत गळत राहिला ग्रॅनाइट रॉकवर, ग्रॅनाइटचा दगड म्हणजे कडप्पा वगैरे असतो तो, तर तो एक थेंब त्याच ठिकाणी पडल्यामुळे ग्रॅनाइटला सुद्धा तडा जातो, क्रॅक. पण तिथेच तो पडत असतो, हा अभिषेक आहे. म्हणून शक्यतो आपल्याला वेळ ठरवता आली. आता चातुर्मास जवळ आलेला आहे, एकादशी आहे 1 तारखेला, तिथून काही संकल्प करायचे. संकल्पाचा विषय आपण हळूहळू पुढे नेणार आहोत, पण आपल्याला जमेल तो संकल्प करावा. आणि जरा जमतो त्याच्यापेक्षा जरा जास्त, ज्याला स्ट्रेचिंग आउट म्हणतात, रिचिंग आउट म्हणतात, ते फार महत्वाचं आहे. मला आरामात 1 माळ करता येतो, चला 1 माळेचा मी संकल्प, त्याला संकल्प म्हणतच नाही. मी कितीही केलं ना तरी 10 माळांच्या वर जाता येत नाही, 11 माळ जप करेन हा संकल्प आहे. 11 माळ मग सहज जमायला लागतो, चला 12 माळा करेन. संकल्प म्हणजे त्याच्यात कुठली तरी संकल्प शक्ती, म्हणजे डिटर्मिनेशन आहे. म्हणजे मी करीन म्हणजे करीनच. एकदम तुम्ही 100 माळांचा घेऊ नका, तो तुम्हाला जमणारच नाही. हळूहळू वाढवत मात्र नेलं पाहिजे. आपली आसन, आपली बैठक, आपला उपासनेला बसण्याचा वेळ, आपलं एकचित्त होण्याचा आपण म्हणतो ना स्पॅन ऑफ टाईम, तो कालावधी, हे सगळं वाढवलं पाहिजे. आणि वाढतं, पण तिथे माझी लक्ष असलं पाहिजे. म्हणजे प्रायोरिटी शब्द वापरताना मला महत्त्व वाटलं पाहिजे त्या गोष्टीचं, आणि महत्त्व वाटण्यासाठी मला ज्ञान असलं पाहिजे. त्या ज्ञानाच्या ओव्या आपण बघितल्या.
आता विषय सुरुवात कुठून झालेला आहे, हे विश्वची माझे घर हा ज्ञान आणि भक्ती याच्या सीमारेषेवरची ही ओवी आहे, विचार आहे. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, मती आहे म्हणून ज्ञान आहे, बुद्धी स्थिर बुद्धी आहे. किंबहुना चराचर आपणच झाला, मग याहीवरी पार्था, इथे काल आपण थांबलो होतो, मग याहीवरी पार्था म्हणजे त्याची मती स्थिर झालेली आहे, तो सगळ्या चराचरात आपल्याला बघतो, चराचर आपल्यात पाहतो, इतकी त्याची तयारी झालेली आहे आणि तरी सुद्धा तो भक्ती करतो, ज्ञानोत्तर भक्ती आपण म्हणतो, तरी सुद्धा तो भक्ती करतो. मग याहीवरी पार्था माझी या भजनी आस्था, आस्था म्हणजे कळकळ, आस्था म्हणजे श्रद्धा. एवढा ज्ञानी असून सुद्धा तो भक्त आहे. एक आपण म्हणतोच ना, बाबा वेलसरे काय किंवा आपले गुरुदेव रानडे काय, ही काय कमी बुद्धिमान माणसं होती, पण बुद्धिमान माणसं असून आत्मज्ञान, आत्मज्ञानाचा प्रकाश पाहून सुद्धा त्यांनी भक्तीची कास सोडली नाही, नामाची कास सोडली नाही, सगुण पूजेची कास सोडलेली नाही आहे. कास म्हणजे आधार, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, निर्धार म्हणजे संकल्प आहे. आधार काय आहे? आधार मूर्तीच आहे. आता हे पुस्तक आपण वाचतोय, पुस्तक हा आधार आहे, पुस्तकातले शब्द हा आधार आहे, पण त्याचा जो अर्थ आहे ना ते निर्गुण आहे. शब्दापर्यंत आपण प्रिंट आहेत, वाचता येतात, त्याला स्पर्श करता येतो, म्हणून हे तसे सगुण आहे. पुस्तक तर काय, त्याला स्पर्श आहे, त्याला वास आहे, काय सगळं असू शकतं, म्हणून हे सगुण आहे. पण चिंतन करतोय आपण आत्ता, सहचिंतन करतोय, प्रवचन करतोय, श्रवण अर्थ समजून घेऊन करतोय, हे निर्गुण आहे, हे लक्षात ठेवा. पण श्रवण कीर्तन हे तसे निर्गुणाचकडे जाणारी उपासना आहे. श्रवण करतो ती सायलंट प्रोसेस आहे ना, ऐकणं. कान आहेत तुम्हाला, कानावर पडतंय ते, तिथून मेंदूला नेलं जात आहे, तिथे अर्थ लागतो, तेव्हा श्रवण झालं तुमचं. की तुला सांगतोय ना मी काय, कळ सांगतोय ते कळतंय ना तुला, हे कळतंय म्हटल्यानंतर श्रवणाचे पहिले पायरे, मग त्याप्रमाणे वाग ना, हे वागणं जे आहे ना, आचार आहे ना, ही महत्वाची पायरी आहे. म्हणून तया ते मी माथा मुकुट करी, मी. अनेक जण प्रश्न विचारतात की सतत मी 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 करणारा कसला भगवंत तुमचा? एरवी सांगतो अहंकार टाका, मी माझं म्हणू नका, तू तुझं म्हणा असं सांगतो ना, मग हा स्वतः मी माझं का म्हणतो? दुसऱ्यांना सांगतो तू तुझं, मी नाही तूच, मी नाही तुम्हीच महाराज, मी नाही तूच सद्गुरू, माझं नाही तर सद्गुरू तुमचंच हे तुम्ही म्हणता ना, मग तो स्वतः का म्हणतो? एक लक्षात ठेवा, त्याच्या वरती आणि कोण आहे? हे परब्रह्म आहे, हा भगवंत म्हणजे परमेश्वर आहे, तो सांगतोय, हा भगवान उवाच आहे, हा भगवान म्हणजे परमेश्वर आहे, तो कोणाला म्हणणार आहे? तू तुझंच सांगा बरं. तो अंतिम आहे किंवा तो पहिला आहे, जो अंतिम आहे ना तोच पहिला आहे, लक्षात ठेवा. इकडून आपल्याकडे प्रपंचाकडून बघितलं तर तो अगदी अंतिम आहे शेवटी, पण त्याच्याकडून प्रपंचाकडे जर बघत आलो तर तो पहिला आहे, जो पहिला आहे तोच शेवटचा आहे. मग तो कुणाला सांगणार आहे की अरे मी माझं नाही तू तुझंच परमेश्वर? एक वेळ देव सांगतील, म्हणजे ब्रह्मदेव सांगेल की हे परब्रह्मा मी माझं नाही रे तू तुझंच, नक्की सांगत असेल, आणि सांगत असेलच लक्षात ठेवा, कारण तो ब्रह्मदेव आहे. त्याला ब्रह्मा म्हणतो कधी कधी आपण, ब्रह्मा विष्णू महेश, ते काही ब्रह्म नाही आहे, परब्रह्म. परब्रह्मानी ह्या अवतार धारण केला, ब्रह्मा विष्णू महेश. मग त्याचं दत्त, मग त्यातून विष्णू आणि शंकर एकत्र, पांडुरंग, दैवत काळाच्या ओघात तयार झाले. होतं ते, आहे ते आणि असणार आहे ते फक्त परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर. आता गुरु पौर्णिमा जवळ येते म्हणून आपण गुरुचं वर्णन करताना काय सांगितलेलं आहे? सद्गुरु कसा आहे? साक्षात परब्रह्म. परब्रह्म दिसत नाही, आणि साक्षात म्हणजे दिसतं, अक्ष म्हणजे डोळे, स अक्षा म्हणजे मला दिसतं प्रत्यक्षात सद्गुरु. देहात नसतील मला त्यांची प्रतिमा दिसते, सद्गुरु आहेतच. ज्या वेळेला सूक्ष्म रूपात आहेत त्यावेळेला ते परमेश्वर आहेत, परब्रह्म आहेत. पण ज्यावेळेला ते देह धारण करून येतात, माझ्या जीवनात येतात, मला मोठा आतून बाहेरून आधार देतात, लक्षात ठेवा, त्यावेळेला ते सगुणच आहेत. म्हणून देह आहे म्हणून त्यांना देहाचे विकार आहेत, देह आहे म्हणून देहाचे प्रारब्ध भोग आहेत, आहेतच ना.
पण तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि त्यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य किंवा गंभीरता असली तरी त्या गंभीरतेत चैतन्य आहे. चित्रमाला नावाचं एक पुस्तक आहे ज्याच्यात महाराजांचे खूप पूर्वी काढलेले फोटो आहेत, ब्लॅक अँड व्हाईट वगैरे. आता महाराजांचे किती छान फोटो वगैरे आलेले आहेत रंगीत काय निरनिराळ्या माध्यमात, परंतु त्यावेळेला होते ते फोटो छापलेले आहेत त्याने आणि त्याला बाबांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. ती प्रस्तावना त्याने मानसपूजेवर का लिहिली हो, दाखवत आहेत ते महाराजांचे फोटो. मग महाराजांचे जीवन आहे त्याच्यात सगळं, मग महाराजांचं चरित्र का नाही? त्या चरित्रात मग महाराजांचं जीवन, महाराजांचं व्यक्तिमत्व ह्याच्याबद्दल का नाही लिहिलं? मानसपूजेबद्दल का लिहिलं? आणि त्यांनी एक वाक्य आहे त्याच्यात की तुम्ही महाराजांचे शेवटी शेवटीचे फोटो बघाल तर तुम्हाला वाटते की ते श्रांत आहेत, म्हणजे श्रम करून म्हणजे थकलेले क्लांत आहेत म्हणजे अगदी, पण बघा ना जरा नीट निरखून तो दिसतोय ना फोटो, त्या फोटोत असलेले महाराज. महाराजांचा फोटो तुम्हाला थकलेला भागलेला दम्याने हैराण झालेला असा दिसेल ना. आपल्याकडे उंच उभा फोटो आहे ना वनतेला, तो जवळजवळ शेवटी काढलेला फोटो आहे. त्यामुळे काय आहे की तो तसाच दिसतो, महाराजांच्या हातावरच्या रेगा पायावरच्या रेगा सगळं सगळं अगदी दिसतं. पण ते म्हणतात तो महाराजांचा फोटो आहे, त्यात असलेले महाराज तुम्हाला थकलेले दिसतात का? हा प्रश्न विचारलाय. मानसपूजेत या महाराजांचं दर्शन घ्यायचंय. मानसपूजेतले महाराज हे चैतन्य रूप आहेत आणि चैतन्याने महाराजांचा आकार धारण केलेला आहे हे लक्षात घ्या. हा विचार आहे. म्हणून मी माथा मुकुट करी असा जो म्हणतो, हा मी आहे कोण, हा मी राहतो कुठे, हा मी दिसतो कसा, हा मी काम काय करतो, मला कोणते लोक आवडतात, कोणते लोक माझ्या जवळ आले की मला आनंद होतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे आज उद्या आपण वाचणार असणाऱ्या ओव्या. हे भक्तियोगाचं सार आहे म्हणलं तरी चालेल. तो मी एक तर विश्व माझे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर तो मी, आणि त्याला त्याच्यावर भक्तीची आस्था असेल तर त्याला मी डोक्यावर मुकुट म्हणून धारण करतो. तो मी वैकुंठी नसे, म्हणजे कधी कधी वैकुंठ हे माझं घर आहे, लोक आहे, तिथे मी माझ्या पत्नी बरोबर राहत असतो, लक्ष्मी नारायण म्हणून वाद आहेच ना. आणि पंढरपूरला त्या वादाचं एक आपण प्रतीक बघतो की पांडुरंगाचं मंदिर सेपरेट आणि रुक्मिणीचं मंदिर सेपरेट, तिथे एकटाच आहे कारण त्याच्यात भांडण झालेलं आहे. तुम्ही वैकुंठात का नाही आहेत? वैकुंठ हे आपलं घर आहे. त्यावेळेला हा सगळा प्रश्न आहे ना, हा फार भक्तीचा आहे. या सिरियल्समध्ये जे बायका वगैरे दाखवतात त्या माणसांसारख्याच वागतात, तसाच अभिनय करतात, तशाच रडतात, तसेच सूड घेतात, तसेच संवाद बोलतात, म्हणून या फार ह्युमनाइज्ड सिरियल्स आहेत. बघा तुम्ही करमणूक म्हणून बघायला हरकत नाही, त्यातून फार उद्बोध होऊन येईल असं समजू नका. म्हणजे तुम्ही म्हणेल की बापरे पूर्वी ते एक होता की ज्याला दोन बायका होत्या आणि दोन्ही बायका परस्परांच्या जशा वागायच्या, अरे म्हणजे सौतीसारख्याच वा, आम्ही तसंच वागतो की, आम्ही काय आम्ही असंच बोलतो की, अरे आम्ही असंच रडतो की, काय त्या रडताना दाखवत? मुद्दा म्हणून मी त्या देवतांची नावं घेऊन माझी जीभ भ्रष्ट करू शकत नाही. धडाधड रडतात काय, धडाधडे करतात काय, आणि हे देव असा मुलगा जर एका 4 वर्षाच्या मुलांनी प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगणार आहात? मग हे देव जर असे असतील तर याचेच आणखीन देव म्हणजे देव आनंद, कपिल देव, रमेश देव, हे देवच झाले की, कारण तेही तसेच वागतात, काय उत्तर देणार आहात तुम्ही? म्हणून एक हळूहळू आपण असं समजलं पाहिजे की हे 4 हातांचे, हे 4 तोंडांचे, हे जे देव आहेत ना, ही प्रतीक आहेत. म्हणजे हे मी अगदी मनापासून सांगतोय, पटो न पटो, तुमच्या श्रद्धेला धक्का बसावा असे माझी बिलकुल इच्छा नाही आहे. पण असा कैलास असेल का की जिथे शंकर आहे, पार्वती आहे, गणपती आहे, त्यांचा सगळा दरबार आहे, मग आता तो कैलास गेला कुठे? का अदृश्य झाला तो? अदृश्य आहे म्हणजे बरोबर आहे ना, म्हणजे तो अमूर्त आहे. अमूर्त आहे म्हणजे तो निर्गुण आहे. हा निर्गुण कैलासाबद्दलच आपण बोलतोय ना. सगुण कैलास वर्णनं ठीक आहेत, पुराणातली वर्णनं ठीक आहेत, ज्या काळात हे लिहिलं गेलं ज्ञानेश्वरी सुद्धा 700 वर्षापूर्वीची आहे. त्यावेळेचा समाज कसा होता? त्यावेळेला आपल्या देशात एक लक्षात ठेवा, साक्षरता किती होती? आपल्याला इंग्रजी वगैरे या भाषांचा काही माहिती होती? ज्ञानेश्वरीच्या वेळेला तर मुसलमानांची सुद्धा सत्ता स्थिर झालेली नव्हती. म्हणून ज्ञानेश्वरीतली भाषा शुद्ध मराठी असल्यामुळे आपल्याला जरा समजायला अवघड जाते आणि काळाच्या ओघातही ती बदललेली भाषा आहे. म्हणून विचार करा, तो मी वैकुंठी नसे,
म्हणजे काय? रुक्मिणीचं म्हणते आपण वैकुंठाला जाऊया, आणि तो म्हणतो की माझी एक हे मर्यादा आहे की जोपर्यंत ना ते पुढे आलेलं आहे ना ते आपण बघूया ना. म्हणजे वैकुंठ हा त्याचा कसा ॲड्रेस झाला, रेसिडेन्शियल ॲड्रेस आपण म्हणतो ना घर. नारद बऱ्याच अरे वैकुंठात गेलो तर तू नव्हतास, नाही म्हणलं मी भक्तांना तारायला नेहमीच जातो, कधी तसाच जातो, कधी गरुडावर बसून जातो, सुदर्शन चक्र करतो किंवा कसाही भक्तांचं रक्षण करतो. देवे भक्त वधीला ना देखिला ना ऐकिला, शरणागताशी देव झाला वज्रपंजरू. वज्राचा पिंजरा जसा असतो तसा देव उभा राहतो. काय विषाद आहे? भक्त आहेस ना माझा, भक्त म्हणजे जोडलेला, जोडलेला आहेस ना मला, बस मी करतो तुझं रक्षण. त्यावेळेला तो वैकुंठातून जातो. एखादा गजेंद्र आर्तभावाने म्हणतो हा जातो गजेंद्राला सोडवायला, गजेंद्र मोक्ष, मग मला जावं लागतं. म्हणजे वैकुंठ हा माझा घरचा पत्ता आहे. घरी काय आपण कायम असतो का सांगा बरं? आता सगळी असलीच भाषा झाली ना, कारण विष्णूला घर आहे, वैकुंठ आहे, आणि रुक्मिणी म्हणते की आपण आपल्या घरी जाऊया, म्हणजे आपलीच भाषा झाली की चांगलं आहे की समजायला, वाईट काय आहे? बरं, एक वेळ भानुबिंबी न दिसे, म्हणजे एरवी सूर्य तेजस्वी, सूर्याचं तेज, सूर्याला आपल्याकडून काही नको पण सूर्य सगळं आपल्याला देतो. या पृथ्वीवरचं जीवन सूर्यामुळे शक्य आहे, लक्षात ठेवा. म्हणून सूर्याला आपण पिता म्हणतो सगळं. हे सगळं आहे ना दिसणारा देव सूर्य. पण सूर्य ज्यावेळेला दिसणारा देव आहे, सूर्यास्तानंतर मग सूर्यात असलेला मी सूर्यास्तानंतर तुम्हाला दिसणार नाही. ग्रहणकाली मी तुम्हाला दिसणार नाही. अरे मोठा ढग आला मध्ये दिसणार नाही तर? आता ग्रहण किती ठिकाणी दिसलं, पावसाचे ढग होते म्हणून मग मी दिसणार नाही. असला कसला देव? जोपर्यंत मी आकाशात आहे उदयापासून अस्तापर्यंत तोपर्यंत माझ्यात मी आहे. त्याच्या भानुबिंबात सुद्धा मी नाही आहे. भानू म्हणजे सूर्य, सूर्यबिंबात सुद्धा मी नाही आहे. सूर्य असे तोपर्यंत. आणि वरी योगीयांचीही मानसे उमरडोनी जाय शिवाय. योगी लोक ज्यावेळेला धारणा समाधी करतात त्यावेळेला मला हृदयात धरून ठेवतात आणि मला तिथे राहणं आवडतं. भाग असताच नाही, मला खूप आवडतं. पण समाधी त्यांची भंग पावली, समाधी त्यांना काही कारणाने त्यांना सोडावी लागली. दिवसाचे व्यवहार आहेत, कर्तव्य आहेत, त्यावेळेला मी त्याच्या याच्यातून निसटलो. म्हणजे हा कसला ॲड्रेस झाला? याला आपण म्हणतो ऑफिशियल ॲड्रेस. म्हणजे हा कार्यालयीन पत्ता आहे, वर्किंग आवर्स ठरलेले. जोपर्यंत यांची समाधी आहे लागली तोपर्यंत आहे, समाधी सुटली हा निघाला. जोपर्यंत सूर्य आकाशात आहे आणि सूर्य आकाशातून गेला तोपर्यंत वर्किंग आवर्स. म्हणजे हा कसला आहे? हा कार्यालयीन पत्ता आहे. कुणाचा? परमेश्वराचा. परितयापाशी पांडवा, मी हरपला गिवसावा. मी हरपलोय, हरवलोय, गिवसावा. गवसणे म्हणजे सापडणे. तो मी कुठे सापडेन? आपण मराठीत वगैरे म्हणतो निर्निळ, चुकलेला फकीर मशिदीत. मी सापडणारच आहे ना, तो जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? तसं मी जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? त्यांनी काय सांगितलं? तर परितयापाशी पांडवा, मी हरपला गिवसावा, जेथ नाम घोषू बरवा करीती माझा. म्हणून एकंदर चार ॲड्रेसेस आपण जर बघितले, एक परमनंट ॲड्रेस गीतेत सांगितलेला आहे. ईश्वर हा सर्व भू, आपण सांगितले हृदयात आहे. हृद्देशे अर्जुन तिष्ठते, ईश्वर सर्व भूतानाम हृद्देशे अर्जुन, म्हणजे हे अर्जुना तिष्ठते, तिष्ठतो वाय प्रत्येकाच्या हृदयात. हा परमनंट ॲड्रेस झाला. पण त्याच्याही पेक्षा आणखीन इटर्नल ॲड्रेस आहे, ज्याला चिरंतन म्हणूया. म्हणजे आपण म्हणूया घरचा पत्ता वैकुंठ, कार्यालयाचा पत्ता सूर्यबिंब किंवा योग्यांचं मन, परमनंट ॲड्रेस कायमचा पत्ता कुठला? आत्ता सांगितलेला सगळ्या हृदयांची भूत तिथे. पण मी नक्की तुला कुठे सापडेन? मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. हा इटर्नल ॲड्रेस आहे माझा, चिरंतन. कारण भक्त काही त्याचं भजन थांबवणार नाही आहे आणि त्याचं भजन आहे तिथे मी आहे. जिथे नाम आहे तिथे मी आहे, आहेच हे लक्षात ठेवा. हा चिरंतन आहे त्याचा पत्ता. परितयापाशी पांडवा, मी हरपला गिवसावा, तो निश्चित सांगते कुठे? जेथ नाम घोषू बरवा करीती माझा. नाम घोष, घोष कसा असतो? आपण म्हणतो शंख ध्वनी आहे तसा बँड वगैरे असतो त्याला घोष म्हणतात. घोषणा, घोषवाक्य आपण म्हणतो. प्राणांचा सुद्धा घोष असतो, त्याला म्हणतात ना ते एरवी तो घोष ऐकू येतो आपल्याला, प्राणघोष. आणि तो मंद मंद व्हायला लागला की समजायचं आयुष्य संपत आलेलं आहे. आतली जी व्हायटल एनर्जी आहे ज्याला आपण जिवंत ठेवणारी शक्ती म्हणतो ती कमी कमी व्हायला लागलेली आहे. पण प्राणघोष ऐकू येतो,
कान बंद केले, डोळे बंद केले, ओठ बंद केले, आत लक्ष दिलं की समुद्राची गाज जशी असते, लाटांचा आवाज जसा असतो, त्याच्यात जसा गंभीर ओंकार ऐकू येतो तसा आपल्याला आत ऐकू येतो, प्राणघोष हा असतो. म्हणून इथे काय सांगितलं, नामघोष. नामघोष भरवा अत्यंत छान पद्धतीने करतात. करीती माझा, आता कुठलं नाम घेतात, कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद, कुठल्याही देवाचं नाव घ्या की हे पंढरपूर आहे म्हणून, आणि हा आपला सगळा विषयच चाललेला आहे विष्णूचा कृष्णाचा, म्हणून सांगितलेलं आहे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. आता बघा, कृष्ण विष्णू हरी गोविंद, वारकरी संप्रदायाचा मंत्र कुठला सांगतात, राम कृष्ण हरी, ओम राम कृष्ण हरी, हा पावसला चालू असतो मंत्र. तुकारामांना त्या बाबाजी चैतन्यानी स्वप्नात अनुग्रह दिला आणि अनुग्रहाचा मंत्र कुठला सांगितला, राम कृष्ण हरी. त्यांनी राम स्वीकारलाय का, तुम्ही मुद्दाम का, नामदेवांचा जो हरिपाठ आहे, निवृत्तीनाथांचा जो हरिपाठ आहे, त्याच्यात त्यांनी ज्ञानदेव म्हणे म्हणतात ना, त्याचा कृष्ण म्हणा भगवान, राम सांगितलेलं आहे शेवटी, राम तिथे त्यांनी, राम आहेच ना, राम आहे, कृष्ण आहे, हरी आहे, म्हणून इथे काय, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. निखळ म्हणजे ज्याला खळ नाही आहे, ज्याला खंड नाही आहे, आणि असे प्रबंध म्हणजे बांधलेले, म्हणजे एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, तिसऱ्यातून चौथं, आतून आहे म्हणजे एक संपलं दुसरं, दोन संपली तिसरी, असं नाही आहे, एकातून दुसरं. जसं केळीचं पान आहे त्याच्यातूनच दुसरं पान येतं, त्याच्यातूनच आणखीन एक पान येतं, तसं श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम जय राम जय जय राम, हे जे आपण करतो ना तो निखळ प्रबंध. आणि निखळ प्रबंध आपल्या जीवनात जर काय असेल, घट्ट एकमेकाशी बांधलेलं कायम, तर आपले श्वास. प्राणायाम जरी केला तरी अलीकडे पलीकडे श्वास उच्छ्वास आहेतच, बांधलेले आहेत जन्मापासून मृत्यूपर्यंत. म्हणजे श्वासावर नाम, अखंड नाम, सहज नाम, त्याला निखळ प्रबंध म्हणलेले आहेत नामाचे. पण नुसतं नाम घेत आहेत का, नुसतं टाळ वाजवत, टाळ्या वाजवत नाचत राम 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 कृष्ण हरी, राम राम कृष्ण हरी असंच म्हणतायत का, नाही. माझी म्हणजे त्या घोषामध्ये आत्मचर्चा विशद उदंड गाती, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. हे नाम घेता घेता मध्ये आत्मचर्चाही असते, म्हणजे प्रवचन असतात, कीर्तन असतात, लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळात नामदेव होते, नंतर तुकाराम होते, अलीकडच्या काळात धुंडा महाराज देगलूरकर किंवा दासगडू महाराज, हे पंढरपूरला राहून कीर्तन करायचे चातुर्मासात वगैरे, आणि सततच चालू असतात. किंवा कुठलीही धर्मशाळा बघा, कुठे कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, चिंतन चालू आहे, अध्ययन चालू आहे, अध्यापन चालू आहे, म्हणजे अध्यात्म मार्गाचं शिक्षण आणि आपण म्हणतो प्रशिक्षण किंवा शिकवणं हे चालू आहे तिथे. ह्याला म्हणलेलं आहे माझी आत्मचर्चा उदंड गाती. आपण गातो केव्हा, आपल्याला आनंद झाल्यानंतर किंवा दुःखवेदना ज्यावेळेला आपली तीव्र होते त्यावेळेला गाणं आपल्या ओठातून बाहेर पडतं. शक्यतो आनंद असल्यानंतर इतकं आपल्याला मोकळं वाटतं की आपल्या तोंडातून निघणारा उद्गार आहे ना, तो उद्गारच काय आहे, गायन आहे, गीत आहे. आपण म्हणतो ना की उत्स्फूर्तपणे जो ध्वनी निर्माण होतो त्याला उद्गीत म्हणलेलं आहे. उद्गीत असं वरती आलेलं गीत, आणि ते तुम्ही काही म्हणा. सामवेदात आपण म्हणतो ना हाऊ हाऊ हाऊ, ऋषी नाचायला लागले. कधी कधी त्यांना आकाशात इंद्रधनुष्य दिसत असेल, कधी दोन ढगांची टक्कर होऊन प्रचंड ध्वनी ऐकू येत असेल, कधी त्यांना ती वीज दिसत असेल, हाऊ हाऊ, हे उद्गार आहेत ना, ही कविता आहे, हे उद्गार आहेत ना, हे गीत आहे, हे उद्गीत आहे. एका अर्थाने उद्गारात सुद्धा तोच उद आहे, वरती आलेला, उत्स्फूर्तपणे वरती आलेला, उत्स्फूर्तपणे ध्वनी, तो उद्गीत आहे, त्यालाच ओंकार म्हणतात आणि त्यालाच उद्गारही म्हणतात. म्हणून कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी त्याच्यामध्ये आत्मचर्चा, आत्मचर्चा उगीच नाही. वारकऱ्याला सुद्धा सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित कळलेल्या असतात, त्याला आत्मचर्चा करता येणार नाही. पण आत्मा म्हणजे काय, अनात्म म्हणजे काय, कशाला जास्त महत्व द्यायचं हे त्यांना खूप चांगलं कळलेलं असतं. नंतर पुढे सांगतात की आता असा माझा जो भक्त आहे तो भक्त कसा वागत असेल, त्याचं जीवन कसं असेल, सुरेख सांगितलेलं आहे. आणि हे अनेक ठिकाणी हा विचार आलेला आहे, नवीन काही नाही आहे. म्हणून पंढरपूरला वगैरे गेलात तर प्रवचनं चालू असतात. आपण म्हणूनच की नामस्मरण करत असताना थोडं चिंतन केलं पाहिजे.
प्रवचन महाराजांची आहेत ना, ती चिंतनासाठी आहेत, ती पाठांतरासाठी नाही आहे. आणि ती उगीच पारायण करायचं तसंही नाही. उद्या एक जण सांगू शकेल, एखादी पोथी, आता गजानन महाराजांची पोथी पाठ असलेले लोक आहेत, अशी काही लोक आहेत की गीता पहिल्यापासून शेवटपर्यंत, शेवटपासून पहिल्यापर्यंत असं म्हणतात. पाठांतर आहे, चांगली गोष्ट आहे, त्यांचे सुद्धा पाय धरायला हरकत नाही आहे, पण चिंतन नाही आहे त्यांचं. म्हणजे जीवनात एक रट्टा बसला की कोसळून पडणार आहेत मंडळ. म्हणजे गीतेचा अर्थ काय, गीतेचा उपयोग काय झाला, आपल्याला ते कळलं पाहिजे. म्हणून आत्मचर्चा विशद म्हणजे स्पष्ट करून सांगतात. आणि उदंड गाती, रडत नाहीत, गातात, हे महत्वाचं आहे. म्हणून पंढरपूरचं वातावरण बघा, चैतन्याने भरलेलं असतं. आजही आहे, माझी दृष्टी कशी आहे हे महत्वाची आहे. मी देहबुद्धी घेऊन गेलोय का, देहाची दृष्टी घेऊन गेलोय का, या डोळ्याने मी बघणार आहे का, कातड्याच्या डोळ्याने म्हणतात चर्मचक्षु, देहाच्या डोळ्याने मला निराळ पंढरपूर दिसेल. पण मी जर आतून बघणार आहे, मला अजूनही बापरे पांडुरंग, हे रुक्मिणी आणि ते ज्ञानेश्वर, हे जर मी बघ, हे सुद्धा मी बघू शकतो. आता मी नावं घेतली त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर पांडुरंग होता, रुक्मिणी होता, ज्ञानेश्वर होता, हे नामाचं सामर्थ्य आहे. आणि आपल्याला कल्पनाशक्ती दिलेली आहे, क्रिएटिव्हिटी म्हणजे त्याला निर्माण शक्ती दिलेली आहे. आपण कुठलंही चित्र मनात निर्माण करू शकतो. म्हणून तुम्हाला एक उदाहरण उदाहरण सांगतो, कितीतरी उदाहरणं या वारीतली आहेत आपली. एक माणूस असा पाय नाही आहेत त्याला, आणि त्याने टायर्स बांधलेले आहेत, कारण गुडघ्यांनी खुरडत खुरडत असा चाललेला आहे. त्यावेळेला त्याला त्यांना आश्चर्य वाटलं की हा कशाला या वारीत निघालाय, कुठून आलाय. म्हणून एक जर्मनीची टीम आलेली होती, कॅमेरामॅन म्हणजे येतात त्या परदेशी लोकांचे येतात, ते त्यांच्या टीव्हीवर वगैरे दाखवतात. आणि त्यांनी एक सांगितलेलं आहे, आम्ही जगातल्या सगळ्या गोष्टी आनंदाच्या करून पाहिल्या, पण इथे जे चालताना आम्हाला जो आनंद मिळतो, इथे जे एक वातावरण असतं, माहोल आपण ज्याला म्हणतो, तो कुठेच मिळत नाही. आम्ही डिस्कोमध्ये गेलो, आम्ही डिनर्स केली, आम्ही डान्स केले, आम्ही ड्रिंक्स घेतली, आम्ही ड्रग्स घेतले, सगळं केलं, डिस्को पासून ड्रग्स पर्यंत. आम्हाला आनंद कुठेच झाला नाही. तात्कालिक ती धुंदी असायची, ती नशा असायची, आणि प्रत्येक नशेनंतर आम्ही स्वतःला खालच्या पातळीवर आलेलो अनुभवत असो. हे निराळच आहे, लाखो लोक जात आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर जातोय. एरवी आम्ही इतके कधी चालत नाही, पण यांच्याबरोबर चालताना कळतच नाही आम्हाला. तर त्याला त्यांनी विचारलं की अरे तू कायम असा येतोयस का, नाही म्हणला, गेल्या वर्षीपर्यंत मी चालत येत होतो, पाय होते. मग काय झालं, म्हणाला की पांडुरंगाने अपघात घडवला, पाय गेले. तू म्हणतोस पांडुरंगाने अपघात घडवला, पांडुरंगाच्या इच्छेने माझे पाय कापावे लागले, आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातोस. म्हटलं काय विचारता तुम्ही, अहो मी मूर्ख होतो गेल्या वर्षापर्यंत. बघा तुम्ही मुद्दाम हे उदाहरण घडलेलं आहे ते. मी मूर्ख होतो की ज्या वाटेनं ज्ञानोबा, तुकाराम, एकनाथ ही मंडळी गेली, ती मी माझ्या पायाने तुडवत जात होतो वाट, माझी लायकी आहे का. पांडुरंगाने पायच काढून घेतले, बरं झालं. ज्या जिथे ज्ञानेश्वराने पाय ठेवलेले आहेत, तिथे मी पाय ठेवत जात होतो, मूर्ख होतो, मला कळत नव्हतं. पांडुरंग म्हणला चल आता तू लोटांगण घालतच ये, खुरडत खुरडतच ये, पायच काढून घेतले. पांडुरंगासारखा दुसरा कुणी दयाळू नाहीये. ही वारी आहे ना, ही मानस वारी आहे. कितीतरी आपल्याला उदाहरणं रोज एक बघूया असं उदाहरण, वारीतलंच उदाहरण, म्हणजे आपल्याला कळेल की हे बाहेरची वारी आहे ना, त्यालाच एक आतली वारी सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक वारकरी जातो, आणि बऱ्याच वेळेला ते धुंदीत विसरतात. 2 महिने जर ते वारीत जाऊन येत असतील, तर 2 महिने ते शेतीला गेल्या, 2 वर्ष पाऊस नाही आहे, पण हा शेतकरी आत्महत्या नाही करणार. कारण का की त्याला माहीत आहे की पांडुरंगाची इच्छा पडेल, काहीतरी सोय होईल, आणि नाहीतर मरावं लागेल. मरण निराळ आणि आत्महत्या निराळ, मरू आपण उपाशी मरू, काही हरकत नाही, पांडुरंगाची इच्छा. पण पांडुरंग वाईट करणार नाही, त्याच्या इच्छेत काही ना काहीतरी चांगलं घडलेलं असेल. ही श्रद्धा आहे, ही आतली वारी आहे. म्हणून काय सांगितलं, जयाची ये वाचे माझे आलाप. आता त्यांची वाणी कशी असते, आपण असं व्हायला पाहिजे. हे जो 5 महिन्याचा जो चातुर्मास आहे यावेळेला मिळालेला, आपण ठरवूच या, वाचे माझे आलाप. आलाप म्हणजे गाण्यातून आलाप असतात, गीत, संगीत. माझ्या वाणीतून संगीत बाहेर पडलं पाहिजे. आणि कुणाचे, माझे, भगवंत म्हणतोय माझे, म्हणजे भगवंताबद्दल बोललं पाहिजे. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे, आम्हाला गिराईक पटवावं लागतं, आम्हाला साहेबाला मन त्याचं राखावं लागतं, बरोबर आहे ना. पण गोड बोलायला काय हरकत आहे.
मंजूळ वाणी असायला काय हरकत आहे. कठोर कशाला बोललं पाहिजे, राकट कर्कश कशाला बोललं पाहिजे. जे सांगायचंय ते प्रेमळपणे सांगा तुम्ही. म्हणजे तुम्हाला काही तक्रार करायची, मला असं वाटतं, तुम्ही विचार करा, पण मी इथे तक्रार करायला आलेलो आहे. म्हणा ना तुम्ही तसं. म्हणजे जयाची वाचे माझे आलाप, म्हणजे एकतर माझं नाम, एकतर माझी कथा, माझं चरित्र. या आलाप शब्द आला ना की महाभारत आपल्या रामायणातला एक प्रसंग आठवतो. सीतेचा शोध घ्यायला हनुमान गेलेला आहे आणि त्याला सीता दिसते. तर मग तो एकदम सीतेसमोर गेलं की मी रावणाचंच वानर आहे, कारण रावणानं त्या निरनिराळे रूपं घेतात राक्षसांना, तिचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. म्हणून ज्या झाडाखाली सीता बसली त्या झाडावर तो चढून बसतो. म्हणला योग्य वेळी आपण काय करूया, रामचरित्र गायला सुरुवात करूया. आणि गायला सुरुवात केल्यानंतर ते आलाप होते ना, हनुमान रामचरित्र सांगतोय सीतेला. हे कोणीतरी पाठ केलं असेल, कोणीतरी सांगितलं असेल. जोपर्यंत सीतेचा आपण अपहरण रावण करत नाही सीतेचं, तोपर्यंत रामायण तिला माहीत आहे ना. पुढे रामाचं काय झालं, त्यांनी माझा शोध घेतला का, घेतला आणि नंतर जाऊ दे, असेल सापडेल तर सापडेल, गेली असेल. बघा तिला हा पुढचं सांगतो, ह्याला पुढचं माहीत आहे की रामाने किती शोध घेतला, राम कसे कृश झालेले आहेत. रामाने अगदी पहिल्यांदा तर विरहच त्या अग्नीत राम होरपळत होते हे सगळं सांगितलं. नंतर राम आणि सुग्रीव यांची मैत्री झाली आणि नंतर त्यांनी वानरांचे गट केले आणि नंतर त्यांनी काही वानरांना दक्षिणेकडे पाठवलं. हे सगळं हे नवीन आहे. आणि आता सीतेचा शोध लागला की राम येणार आणि रावणाचा संहार करून सीतेला मुक्त करणार. असं वर्तिक आलाप चालू असताना हिचा विलाप चालू आहे. विलाप म्हणजे दुःख. ती रडती उलट जास्त रडते की रामाला असं झालं नाही, इतकं दुःख झालं नाही, मला कल्पना नव्हती त्याने किती ठिकाणी माझा शोध घेतला असेल आणि नंतर आता चालत ते येणार इथपर्यंत. बघा हे विचारणे तिचा विलाप वाढलेला आहे. इतक्यात रावण येतो आणि तिला सांगतो मी तुला 2 महिन्यांची मुदत देतो, दिला माझी झाली नाहीस, मला वश झाली नाहीस, तर मी तुझे तुकडे तुकडे करून न्याहारी बरोबर खाऊन टाकेन. हे वाक्य याला प्रलाप म्हणतात. रावणाचे प्रलाप, सीतेचा विलास विलाप आणि हनुमंताचे आलाप, असा तो प्रसंग आहे. आणि नंतर रावण निघून हा राग येतो त्याला आणि रावण गेल्यानंतर तो पुढे उभी उड मारतो तिच्यासमोर उडी आणि म्हणतो मी रामाचा दूत आहे. मी तिला सांगतो ही रामनामाची मुद्रिका वगैरे सगळं जे काही ठरलेलं असतं त्याप्रमाणे. आणि ती म्हणाली तू एवढासा वानर रावण केवढा, ते राक्षस केवढे. आणि मग तो म्हणतो ठीक आहे, वाढता वाढता वाढे वेधिले शून्य मंडळ. सीतेला तो दिसतच नाही एवढा हनुमान मोठा होतो. त्यावेळेला सीता म्हणाली बारकाव बारकाव, लोकांना दिसलं तर त्यांना काहीतरी विचित्र वाटेल, पण म्हणाला तुझी विश्वास नाही ना, बघ बघ माझी शक्ती केवढी आहे आणि तुला लवकरच दिसेल माझी शक्ती किती आहे ती. हा जो राग आला होता ना त्याला, त्याच्यामुळे त्यांनी लंका जाळली आणि त्यांनी सांगितलं की एक दूत जर एवढी एकट्यानी लंका जाळतो आणि तोही वानर रूपातला, राम माझा स्वामी आल्यानंतर काय होईल लंकेची दशा, विचार कर. त्याच्यासाठी तो शॉक दिलेला होता, धक्का दिलेला होता रावणाला. म्हणून जयाची वाचे माझे आलाप, एवढं तरी ठरवूया ना. गोड बोलूया, गोड बोलूया म्हणजे लोकांना आवडेल असं बोलूया. कर्कश नको, ओरडून नको, ओरडून आरडून रडून कशाला बोलायचं. अक्रस ताळेपणे कर्कश हे किती शब्द आहे. म्हणून 5 महिन्यात आपण सरूया, मला स्वयंपाकघरात असलेला हाक मारायची, ती इथून हाक मारणार नाही, मी तिथून जवळ जाईन. साधारणतः 1 मीटर अंतर सध्या ठेवायचंच आहे ना आपल्याला, तेवढ्या अंतरावरून त्या व्यक्तीलाच ऐकू जाईल अशा पद्धतीने मी सांगेन. आपण घर दणाणून टाकतो, ए ए ए करत इकडे इकडे काम कर, ती घेऊन ये वस्तू, ते घेऊन ये, हे नको बोलायला. 5 महिने आपण ठरवूया. याच्यात खूप इतर संस्कार सुद्धा आपल्यावर होतील, त्या व्यक्तीला एक रिस्पेक्ट दिल्यासारखं होईल, मान दिल्यासारखं होईल तिथे. म्हणून जयाची वाचे माझे आलाप, दृष्टी भोगी माझेची रूप. जिकडे पाहिल तिकडे माझं रूप, माझं दर्शन. दृष्टी भोगी एन्जॉय करते, म्हणजे जिकडे बघीन डोळ्यात म्हणता ना की सगळीकडे राम, सगळीकडे कृष्ण, सगळीकडे विष्णू, सगळीकडे परमेश्वर. जयाचे मन संकल्प माझाची आहे, ज्याच्या मनात विचार माझाच आहे, भगवंताशिवाय दुसरा विचारच नाही, हे तरी जमू शकेल की. कारण आपण काम करताना मनात विचार चक्र चालूच असतात,
कामाची चक्र चालू असतात, उद्या काय करायचं, हे कसं भागवायचं, हा प्रसंग आलाय काय, हे सगळे विचार चक्र चालू असतं. तो विचार आपण रिप्लेस करायचा कशाने, राम नाम, रामाचं चरित्र, संतांचे चरित्र, अशी एखादी ज्ञानेश्वरी नित्यपाठासारखी पोथी, त्यातलं काहीतरी आठवत बसायचं. आणि हे जमायला 5 महिने म्हणजे खूपच काळ आहे हो, 21 दिवसात जमतं असं लोक म्हणतात. 21 दिवस सलग तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवा, 22व्या दिवशी ती तुमच्या जीवनाचा भाग बन. अंग वळण म्हणतात ना, परिये वळण इंद्रिया सकळा, आणि जन्मोजन्मीचं वळण जरा जास्त लागेल ना. तुमची कळकळ किती आहे आणि तुम्हाला तळमळ किती आहे बघा. आपल्याला कळकळ कमी, तळमळ आणखीन कमी, मळमळ मात्र जास्त. त्याचं कसं बरं चाललंय, ह्याला काहीच न करता एवढं कसं मिळालं, हे फार आहे. आणि मळमळ म्हणजे ओकारी येणारी, किळस येणारी, आपल्याला किळस आली पाहिजे आपली, काय मी विचार करतोय. म्हणून जयाचे मन संकल्प माझा जीव आहे, त्याच्या मनात माझेच विचार असतात. म्हणजे काय, माझे आलाप वाणी संगीतमय आहे, गोड बोलतो सगळ्यांची, दृष्टीभोगी माझेचे रूप, म्हणजे माझा भाडे मागायला जरी आला तो ज्याचं घर आहे ते, एरवी मला यम दिसायचं त्याच्या ठिकाणी, आता नाही, त्याच्या ठिकाणी सुद्धा मला राम दिसे. आणि मी सांगेन, नाही जमलो यावेळेला, पुढच्या वेळेला जमलं नाही तर हो करतो शक्यतो प्रयत्न, मी शांत राहीन ना. या शांत बोलण्याचा किती प्रभाव पडतो हे मुद्दामून बघा. तो जोरात बोलला, मी जोरात बोललो, तो आणखीन जोरात बोलला, मी आणखीन जोरात बोललो, तो बेंबीच्या देठापासून बोलला, मी बेंबीच्या आणखीन देठाच्या, हे किती, ह्याला अर्थ आहे का काही, नाही ना. म्हणून शांत बोलूया, सगळीकडे परमेश्वराला पाहूया, मनात महाराजांचा विचार ठेवूया, सद्गुरूंचा विचार ठेवूया, किंवा परमेश माझी या कीर्तीविण जयाचे रीते नाही श्रवण. कान, हा भक्त आहे त्याचे कान काय करत, सतत कीर्तन ऐकत असतात. कीर्तन म्हणजे कीर्ती, सगळीकडे भगवंत दिसला ना की जे घडते ते सगळं भगवंताचंच रूप आहे. अरे ती मुंगी, मुंगी रात्रभर काम करते आणि तिला कळतं आता पाऊस येणार आहे, आपल्याला बाहेर पडता येणार नाही, अरे काय काम करते ती. अशानंच दत्तात्रेयांनी नमस्कार नाही का केला, की मी तुझा उद्योग बघतो, तुला नमस्कार करतो, तुला नमस्कार करतो, तुला नमस्कार करतो. प्रत्येकात बघूया ना परमेश्वर, त्यांना प्रत्येकात गुरु दिसलेला आहे. आणि कुणाला दिसला, दत्त गुरुना गुरु दिसले, कशात, या प्रत्येक कीटकात दिसला, पक्षात दिसला, पशुत दिसला, पंचमहाभूतात दिसला, माणसात दिसला, मुलात दिसला, स्त्री तरुणीत दिसला, आणि मुख्य म्हणजे वेश्येत सुद्धा दिसला. प्रत्येकात काही ना काहीतरी गुण दिसला, त्यांनी नमस्कार केला की गुरु झालीस माझे. हे सांगितलेलं आहे, माझी या कीर्तीविण जयाचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा. भूषण म्हणजे अलंकार, त्यांनी अलंकार कुठले घातलेले, माझी सेवा. हाताने हे करतील, पायानं ते करतील, डोळ्यानं हे करतील, त्यांनी म्हणजे प्रत्येक इंद्रिय आहे ना ते सेवेसाठी दिलंय का भोगासाठी दिलेलं आहे, दोन्ही गोष्टी. भोग तर घेतलेच पाहिजेत, एन्जॉय केलं पाहिजे, पण दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. तो माझा भक्त आहे, स्वतःसाठी करतात ते राक्षस आहे, सगळं दुसऱ्यासाठी करतात ते सात्विक भक्त आहे. हे पुढे लक्षात ठेवा. इथे दोन तुम्हाला उदाहरणं सांगायला पाहिजे. पृथ्वी नावाचा राजा, त्यांनी सगळ्यांची पूजा सुरू केली. सकाळी उठल्यापासून आपण म्हणतो ना की हे भूमाते, आता मी तुझ्यावर पाय वगैरे ठेवणार आहे, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे, आपण करतो ना प्रभाती नामस्मरण, ते त्यांनी सगळ्याचीच पूजा करायला सुरुवात केली. त्यांनी शेती करायला सुरुवात केली. समाच कुरुमे राजन अशी पृथ्वी त्याला म्हणाली की मी खूप उंच सखल आहे रे, तुम्हाला जरा समतल कर. आणि मग ऍग्रिकल्चर, मग शेती सुरू झाली. मग शेती सुरू करताना नांगराला याची पूजा आहे, बैलांची पूजा करतो, बीज बियाणं आहे त्याची पूजा करतो, जमिनीची पूजा करतो. आज आपण भूमिपूजन वगैरेची फक्त कर्मकांड बनवून टाकलेली आहेत. भूमिपूजन, वास्तुपूजन, वास्तुशांत, वास्तुप्रवेश, अग्निप्रवेश, त्याच्यात ओ प्रत्येकाचे मंत्र आहेत ना, अंतर्मुख बनवणार आहेत. म्हणजे आताही वास्तू शांत, केव्हा मी शांत राहायला पाहिजे, नाहीतर वास्तू अशांतच राहणार आहे. मी माझ्या टीव्ही वगैरेचे व्हॉल्यूम शांत कमी ठेवणार आहे, मला ऐकू येतील तेवढेच, नाहीतर अशांतच होणार आहे, हॉटेल होणार आहे ते, त्याच्यात मोठे लाऊडस्पीकर्स वगैरे लावलेले असतात ते. म्हणून सांगितलेले, जया सर्वांगी भूषण माझी सेवा. पृथूचं उदाहरण दिलं, देव प्रसन्न झाला की पूजा कशी करायची ते तू शिकवलंस, तुला काय पाहिजे ते मी देतो. त्यांनी काय सांगितलं असेल, मला लक्ष लक्ष कर्ण म्हणजे कान दे, ह्या कानाने म्हणजे तुझी ऐकतो, पण दूरवरचं मला ऐकू येत नाही, वरचं अगदी मला नीट ऐकू येत नाही, अगदी खालचं येत नाही, किंवा सगळीकडे तुझ्या जी कीर्ती चाललेली आहे, नाम चाललेलं आहे, ते ऐकू येण्यासाठी दुसरा शब्दच माझ्या कानावर पडू नये, म्हणून मला लक्ष लक्ष कान दे. लाख कानचा अर्थ नाही,
कानाची माझी शक्ती एवढी वाढव की दुसरीकडे लांबवर चालू असलेलं कीर्तन सुद्धा मला ऐकू येईल, भजन सुद्धा मला ऐकू येईल, हे त्यांनी मागितलेलं आहे. याच्या उलट दुसरं उदाहरण सांगतो, हाही भक्तच आहे, हा शिवभक्त आहे, आणि शिवभक्त असल्यामुळे दुसऱ्या देवाचं नाव सुद्धा मी ऐकणार नाही म्हणून त्यांनी कानाला घंटा बांधलेला आहे. तो चालताना घण 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 घंटा म्हणजे बाहेरचे शब्दही त्याला ऐकू येत नाही. आज त्याचा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा घंटा कर्ण लोक त्याला म्हणाले, कानाला घंटा बाजून फिरतो पण व्यवहारातले शब्द ऐकायचे नाहीत का, ते शिवाच्या शिवाय नाही आहेत का, तर ओम नमः शिवाय याच्या शिवाय मी काही करणार नाही आहे. अरे ओम नमः शिवाय ही तुझी उपासना आहे पण याच्या शिवाय तुझा प्रपंच आहे की, त्या प्रपंचात शिव पहा ना. मग प्रत्येक वेळा तुला पाणी करतोय ओम नमः शिवाय, आंघोळ करतोय ओम नमः शिवाय, स्वयंपाक करतोय ओम नमः शिवाय, जेवतोय ओम नमः शिवाय, हे शक्य आहे ना, हे तू कर ना. म्हणून सांगितलेलं आहे की जया सर्वांगी भूषण माझी सेवा हा घंटा करणं आहे. आणखीन दोघांची उदाहरणं तुम्हाला सांगायला हरकत नाही. डोळ्यांच्या वेळेला डोळीकडे सगळीकडे दर्शन होतं, सूर्यासूर प्रसन्न झालेला आहे आणि कृष्ण त्यांनी सांगितलेलं आहे की अरे मी तुला दृष्टी देतो रे, तुला वाटत नाही की बघावं म्हणून. पहिल्यांदा त्याला वाटलं अरे दे ना, तो आहेस कसा मला बघू दे, नंतर म्हणतो नको नको, मी मला दृष्टी दिलीस तर तुझ्याशिवाय इतर गोष्टीसुद्धा मी पाहिन. आत्ता डोळे बंद, माझ्याकडे तुझ्याशिवाय कसलीच नाही, सगळी तुझी रूपं मला दिसतात. मला कळतं वारा जोरात वाहतोय तूच वाहतोयस, मला कळतं वृक्ष हलतोय तूच हलतोयस. आता जर मला तू दृष्टी दिलीस तर त्या वृक्षात मला तू दिसणार नाही, आता मला दिसतोयस तू, म्हणून मला आंधळच ठेव. दुसरा एक आहे तो शंकराचा उपासक आहे आणि इतकी वर्ष ओम नमः शिवाय मंत्राने त्यांनी उपासना केलेली आहे की त्याला वाटलं की आता आपण जिंकलेला आहे सगळा. आणि शंकराचं म्हणजे काय लक्षात ठेवा, त्यांनी सगळं जिंकलेलं आहे, त्यांनी कामवासना जिंकलेली आहे, मदनाचा पराभव केलेला आहे, निरनिराळ्या असुरांचा पराभव केलेला आहे, त्याची शस्त्र डमरू हे सुद्धा त्याचं एका अर्थाने शस्त्रच आहे, त्रिशूळ फेकून मारतो ते अस्त्र आहे त्याचं, त्याच्याकडे पाशुपतास्त्र आहे, त्याचं तांडव नृत्य आहे ना हे सुद्धा त्याचं एक शस्त्रच आहे. आणि मुख्य म्हणजे त्याचा तिसरा डोळा योगाग्नी, तो जाळून टाकेल सगळं आलं तर. इतकी त्याने उपासना केल्यानंतर तो म्हणतो आता आपल्याला शंकराचा अनुभव आलेला आहे. महाशिवरात्र असते, स्नान केलं आणि एक सुंदर शंकराचं मंदिर आहे, त्याला जवळजवळ 50-60 पायऱ्या आहेत. त्यांनी सगळी साहित्य घेतलेलं आहे, बेलाची पानं एवढी ताजी आहेत पण त्याला काटे आहेत, बेलाच्या झाडाला काटे असतात, पानं काढताना कधी कधी काटे काट्याबरोबर ती पानं काढली जातात. आणि नंतर हा जात असताना वरून एक सुंदर तरुणी पूजा करून पायऱ्या उतरत होती, तिला बघितल्यानंतर याच्या मनात वासना निर्माण झाली, तिच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं. आणि तो म्हणतो काय, काम ज्यांनी मारला, मदनाचा ज्यांनी जाळून नाश केला, तो मला प्रसन्न झालाय म्हणून मी इथे आलो. आणि पहिल्याच दर्शनात मला ती सुंदर मुलगी दिसल्यानंतर माझ्या मनात आकर्षण निर्माण झालं, माझ्या मनात वासना निर्माण, माझी काहीच तयारी झालेली नाही, अवस्था माझी काहीच बदललेली नाही. त्यांनी ते काटे होते ना, त्या काट्यांनी टोचून टोचून स्वतःचे दोन्ही डोळे काढून टाकले, मला दिसताच कामा नाही. आणि मग सगळीकडे शंकरच दिसायला लागला. त्यांनी एक दीर्घ काव्य लिहिलं बिल्व मंगल नावाचं. सुरेख काय, बिल्व म्हणजे बेल, आणि बेलांनी माझं कल्याण केलं कारण दृष्टीच नकोय मला. याचा अर्थ नकारात्मक नाही, आपली दृष्टी आहे ना, सगळं बघूया ना, पण तिथे कुठेतरी देवत्व पाहायला शिकूया आणि मग आपल्याला कळेल की हे सोपं आहे. मग अशी जी माणसं आहेत की जे सतत माझंच नाव घेत असतात, सतत माझंच कीर्तन ऐकत असतात, सतत माझंच दर्शन घेत असतात, सगळ्यांची सेवा करताना माझी सेवा करतायत, पुंडलिक नाही का, आई वडिलांच्या ठिकाणी देवच मानत होता, देवाची सेवा म्हणून देवाला उभं केलं त्याने, म्हणजे माझीच सेवा करत असता, मग ते पापयोनीही न होतो. पापयोनी असले तरी चालते. पापयोनी म्हणल्यानंतर आपल्याला जटायू काय, वाल्या काय, अंगुली माल काय, त्यांनी काय कमी पाप केले का. जटायू वगैरे अधम म्हणजे योनीतले, तो गिधाड आहे. शबरी वगैरेला काय ज्ञान होतं, पुढचं सांगितलंय ते श्रुताधीतही न होतो का. श्रुताधीत परी मजसी तुकिता तुका तुटी नाही, या वाक्याचा अर्थ आपण बघितलेला आहे. परंतु मलाच जोडले गेले ना की माझं आणि त्यांचं एकच ऐश्वर झालं, एकच सामर्थ्य झालं, एकच दिव्यत्व झालं. मला जोडलं मात्र गेलं पाहिजे. तेची भलतेने व्हावे, मन मज आतू येते होवावे, आले तरी आघवे मागील व्हा, कोणत्याही भावानं माझ्याशी जोडलेले जा. कंस कृष्णाशी कायम जोडला गेलेला भयातून, शिशुपाल कृष्णाशी कायम जोडला गेलेला आहे मत्सरामुळे,
रावण रामाशी कायम जोडला गेलेला आहे अहंकारामुळे. बघा, पौंड्रक वासुदेव आहे तो ईर्षेमुळे, मीच वासुदेव होणार आहे, कृष्णाला मी मारून टाकणार आहे. जरासंध अहंकारामुळे, क्रोधामुळे, माझ्या दोन्ही मुलींना तू मारलंस, माझ्या कंसाला मारून माझ्या दोन्ही मुलींना तू विधवा केलंस, राग आहे. म्हणून 17 वेळा स्वाऱ्या केलेल्या आहेत, परतवून लावलेल्या आहेत बलराम आणि कृष्णाने मथुरेवरच्या. पण हे माझ्याशी जोडलेले होते, तो कृष्ण, तो कृष्ण दिसू दे, तो कृष्ण 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 हे माझ्याशी जोडलेले आहेत. याला विरोध भक्ती किंवा विरोधी भक्ती भागवतात म्हणलेलं आहे. मग भलतेने व्हावे, कुंटणी ती तर वेश्या आहे, आपण बघितलंय तिची कथा, की शुकाकारणे कुंटणी मुक्त झाले. तिला राम नाम घ्यायचंय, पण व्यवसाय असा आहे की राम नाम घ्यायला लागल्यानंतर कोण गिराईक तिच्याकडे येणार आहे, म्हणून बाजारात जाऊन पोपट आणते, पोपटाला म्हण राम 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 म्हणता म्हणता ती मुक्त झालेली आहे. आपल्याला शिवलीलामृतात सुद्धा कथा येते, ती तर अवारांगण आहे, वेश्या असूनही पतिव्रता, ती वेश्या आहे पण इतकी एकनिष्ठ असते आपल्याशी, तिची परीक्षा पाहायला साक्षात शिव येतो आणि घराला आग लागते वगैरे सगळं ते वर्णन शिवलीलामृत 11वा अध्याय वगैरे श्रावणात वगैरे लोक म्हणतात वाचतात. पण एक लक्षात ठेवा, तर तिथं वारांगण आहे, पिंगला ही वेश्या आहे, दत्तात्रेयी तिला गुरु केलेल्या. म्हणून हे तर व्याध, तो मांस विकणारा, जनावरांना मारणारा, त्याला धर्मव्याध केलेला आहे. मला तो माझा भक्त काय माझ्याशी जोडलेला आहे, कारण त्याला सगळं तेच दिसतं. थोडक्यात धर्मव्याधाची गोष्ट आहे, त्याच्यातली गंमत फक्त सांगतो. म्हणाला, संध्याकाळी मी ज्या वेळेला शिकारीला जातो त्यावेळेला बाणात मी म्हणतो, हे बाण नारायण नमस्कार. मी धनुष्य घेतो, हे धनुष्य नारायण नमस्कार. मला ससा वगैरे दिसतो हरण, खरं त्याला मारायचं नसतं मला, पण मला दुसरा व्यवसाय शिकवलेला नाही आहे, म्हणून मी त्या ससा नारायणा किंवा हरिण नारायणा मारतो, मांस खंड करतो, त्याच्यात मला नारायण दिसतो. दुसऱ्या दिवशी तराजू, तराजू तिथे हे गिराई काय लागतात, तराजू नारायण आहे, तराजूची दोन्ही पारडी नारायण आहे, तराजूचा मधला काटा नारायण आहे, येणारं गिराईक नारायण आहे, ते ज्या रस्त्याने येतं ते नारायण आहे, सतत नारायण 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 विचार करा. आणि हे करताना माझं मन सतत त्या काट्याकडे असतं, कारण योग्य त्यांना वजन दिलं जावं म्हणून. इकडे तिकडे मला दोन्ही काट्याकडे बघावंच लागत नाही. दोन्ही काटे म्हणजे जर द्वंद्व असेल, एकात वजन घातलेलं आहे आणि दुसऱ्यात मांस घातलेलं आहे, म्हणून हे दोन जर निराळे मानले तर त्याच्या वरती जो काटा आहे द्वंद्वातीत, द्वंद्वाच्या पलीकडे, तिकडे माझं लक्ष असतं, तो तर माझा नारायणच आहे. ही दृष्टी आहे, त्याला धर्मव्याध म्हणायला लागले. मग कुठल्याही भावानं मज आतू माझ्या आत जर आले, जयाने सदा वास नामात केला, इथे जयाने सदा वास नामात किंवा भगवंतात केला, देवात केला, तर मग काय, आले तरी आघवे मागील वावो, शरणाला वाल्या, वाल्या राम नाम म्हणत बसला, मागची त्याची सगळी पाप तो अकाउंटच क्लोज झाला, तो वाल्मिकी झाला आणि पुढे मुक्तच झाला. म्हणून तुम्ही कुठल्याही यांनी करा, भाव कुठलाही असू दे, भलतेणी कुठलाही भाव असू दे, विरोध हवं हिंसा असू दे, पण माझ्याशी जोडलेले राहा, हे तत्व आहे. आणि जोडलेला भक्त आणि विभक्त तो तुटलेला, हे तर आपल्याला कळतंच कळतं. म्हणून जव तवची वहाळ वहळ, वहाळ म्हणजे ओढा, हा ओढा ओढा कुठपर्यंत आहे, जव न पवती गंगाजळ, जोपर्यंत गंगेला मिळत नाही तोपर्यंत तो ओढा आहे, मिळाल्यानंतर ते गंगाजळच झालं ना. आपण परवा उदाहरण बघितलं होतं की किती तर सगळी गटार काशीतली वगैरे आहेत ना, ती गंगेतच जाऊन मिळतात, आणि त्या म्युन्सिपाल्टीत त्या गटारांना नंबर दिले असतील, आणि फोन आला वगैरे, अहो ते 13 नंबरचं गटार तुंबलंय बघा, सगळीकडे ते घाण पाणी वगैरे येते वगैरे, हे जा रे तिकडे, मग ते सगळे जातात कामं वगैरे, आणि ते तुंबलेलं असतं, ते काढलं की ते गटाराचं पाणी गंगेला जाऊन मिळालं, ते गंगाजळ झालं. आत्तापर्यंत गटार गंगा होती, ती पवित्र गंगा झाली, हे गंगाजळाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुम्ही मला जर येऊन भेटलात, मला जर येऊन जोडले गेलात आणि जोडलेले राहिलात, तर मी आणि तुम्ही भेद मजशी तुकिता तुका तुटी नाही, माझ्या योग्यतेचे बनलात, समकक्ष इक्विव्हॅलंट, माझ्याशीच योग्य तुलना तुमची करता येईल, दुसऱ्या कुणाशी नाही. म्हणून जैसे तवची वहाळ ओहळ, जव न पवती गंगाजळ, मग होऊन ठाकती केवळ गंगारूप. आज शेवटी एक विचार देणार आहे, हे पुढचं बघूया. तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया का शूद्र अंत्यजादी इया, जाती तवची वेगळा लिया, जवन पवती माते. वारकऱ्यांची जात कुठली, आपण परवा बघितलेलं आहे,
आंघोळ करतायत सगळेजण, वारकरी हीच जात आहे. आपण बघितलं वैष्णव हा त्यांचा पंथ आहे, भागवत हा त्यांचा ग्रंथ आहे, ज्ञानोबा तुकाराम हा त्यांचा मंत्र आहे, बास दुसरी पहचान नाही त्यांना, निराळपण काहीच नाही. आणि म्हणून शेवटचा आज वाचूया उद्या, या लागी पापयोनीही अर्जुना का वैश्य शूद्र अंगना माते म्हणजे मला भजता सदना माझी आई येते. पापी माणूस जरी असला आणि त्याने कोणत्याही क्षणी मला जोडलं आणि तो जोडलेला राहिला ना तर तो माझ्याचकडे आला म्हणून समजा. आपण काय करायचंय आता 5 महिन्यात मानसवारीतला हा एक महत्वाचा विचार बघा. शब्द तुम्हाला नवीन असेल, गंगौघ शब्द आपल्याला माहित आहे, गंगा ओघ म्हणजे प्रवाह, जिने गंगौघाचे पाणी नाही पापाची बोचणी, आपण म्हणतो ना नाही पुण्याची मोजणी, हे जीवन हे गंगौघ आहे, त्याचं गंगेचा ओघ आहे हा गंगौघ. पावसाळ्यात आता पूर येणारच आहे की गंगेला, वरती पाऊस सुरू झाले की, आणि एवढी जी गंगा आहे ती सगळीकडे पसरणार आहे, मग वाटे खड्डे वगैरे सगळे आहेत, आणि ज्या वेळेला पूर ओसरणार आहे आता सगळी पसरलेली गंगा आहे की हे सगळं गंगाजळ आहे की, आणि ज्या वेळेला गंगा परत आपल्या पात्रात येते त्यावेळेला गंगेचंच पाणी असलेले ही निरनिराळे खड्डे असतात, त्यांची डबकी होतात, त्याला कोणी गंगाजळ म्हणत नाही. म्हणजे गंगाजळच आहे पण मी गंगेला जोडला गेलेलो नाही आहे म्हणून माझं डबकं झालेलं आहे, त्याला शब्द आहे गंगोझ. गंगोझ हे गंगौघ कुठे आणि गंगोस कुठे, बघा माझं पाणी, माझ्या पाण्यात आकाश, माझ्या पाण्यात सूर्य, अरे डबकं आहे ते. मग एखाद्या सज्जनाच्या मनात येतं अरे हा खड्डा इथे आहे आणि इकडून गंगा वाहते, म्हणून हातात काठी असते, जमीन ओलीच असते ती, त्यांनी तो फक्त एक पाट एक चर खणतो आणि गंगेला जोडला की हे डबक्याचं पाणी गंगाजल झालं. जोडलं गेलं पाहिजे, आपण अगदी तिथपर्यंत जातो आणि आपलं काहीतरी अंतर राखतो, मग कधी अहंकार असेल किंवा काही असेल, तेव्हा गंगोज होऊ नये, आपण गंगेचंच पाणी व्हायला पाहिजे, म्हणून सतत एक पाट खणत राहिलं पाहिजे आणि या पाटाला नाम म्हणायचं. आज इथेच थांबूया, चित्र फक्त डोळ्यासमोर उभं करा, पूर आलेली गंगा, पूर ओसरलेली गंगा आणि गंगेचंच पाणी निरनिराळ्या खड्ड्यात साठलेलं डबकी झालेलं शांत. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, रिलॅक्स.